आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले चाकरमानी 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर पुन्हा मुंबईत परतणार आहेत. मात्र ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे अशाच प्रवाशांनी स्थानकात यावं, आरक्षण नसलेल्यांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय आता कोकण रेल्वेनं घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये यासाठी कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलंय. आरोग्य विभागाच्या माध्यमातून इथं येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. आरक्षण असलेल्या प्रवाशांनी या तपासणीसाठी आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित राहावं असं सुद्धा आवाहन कोकण रेल्वे प्रशासनानं केलंय. तर आपण पाहतोय मुंबईच्या साकीनाका इथं एका 30 वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची घटना ही समोर आली आहे. आणि या घटनेत आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे चाकूचा धाक दाखवत आरोपीनं पीडित महिलेवर अत्याचार केल्याचं समोर येत आहे. 2 व्यक्ती या महिलेला धमकावत असल्याचा एका सुरक्षा रक्षकानं पोलीस यंत्रणांना फोन करून माहिती दिल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती कळते. तर पीडित महिला ही रात्री 8 वाजता साकीनाका इथं बहिणीच्या घरी गणपतीला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली होती. तसंच पोलीस तपासात प्रथमदर्शी तरी एकच आरोपी असल्याचं निष्पन्न होतं. या आरोपीनं अत्याचार केल्यानंतर तिच्यावर चाकूनं वार सुद्धा केले गेले आहेत. यासोबत पीडित महिलेवर यशस्वी आता शस्त्रक्रिया झाली असली तरी सुद्धा तिची प्रकृती ही अत्यंत नाजूक आहे.